त्यांनी जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्यावरून महायुती सरकार हे महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये किती असंवेदनशील आहे, किती बेजबाबदार आहे हे स्पष्ट होत आहे. आणि हे आमदार महोदयांनी स्वतः त्या ठिकाणी मान्य केलंय की महायुतीचं हे सरकार हे राज्य चालवण्यासाठी समर्थ नाही, त्यांची प्रशासनावर पकड नाही आणि आपल्या सरकारचा नाकर्तेपणा ते जाहीरपणे कबूल करतायत.